जागतिक योग दिवसानिमित्त प्रशासकीय यंत्रणेसह विविध संस्था संघटनांच्या वतीनं योगाभ्यासाचे धडे प्रात्यक्षिकांसह शिकविण्यात आले जागतिक योग दिवसानिमित्तानं सोलापुरात हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रसार प्रचार यंत्रणा तसंच जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारानं योगाभ्यासाचे धडे देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सकाळी सात ते आठ या वेळेत हा कार्यक्रम पार पडला यावेळी लोकप्रतिनिधी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी त्याचबरोबर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सोलापुरात गेले तीन दिवस जिल्हा प्रशासनाच्या वतीनं योगाभ्यास मार्गदर्शन याचं महत्व सांगण्यासाठी विविध कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं चित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं याचं उद्घाटन सकाळी हरिबाई देवखण प्रशालेत झालं प्रदर्शन सर्वांसाठी सायंकाळपर्यंत खुलं होतं सोलापूर शहरात विविध संघटनांच्या वतीनं तसंच शाळा महाविद्यालय हॉस्पिटल आणि खासगी योगावर्ग संस्थांच्या वतीनं योगाभ्यास मार्गदर्शन करणारे शिबिर घेण्यात आलं हरिबाई देवखण प्रशालेच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी याचबरोबर पोलीस आयुक्त राजेंद्र माने पालिका आयुक्त शीतल तेली उगले प्रशासनातील अधिकारी आणि नागरिक सहभागी झाले होते पोलीस प्रशिक्षण केंद्र केगाब इथं प्राचार्य वैशाली कडूकर यांनी योग मार्गदर्शन शिबिर घेतलं पंधराशे प्रशिक्षणार्थी यामध्ये सहभागी झाले होते सोलापूरच्या जिल्हा न्यायालयातही योग मार्गदर्शन करण्यात आलं योग अभ्यासक सुधा अळीमोरे यांनी मार्गदर्शन केलं जिल्हा न्यायाधीश शब्बीर आवटी यांच्यासह न्यायाधीश न्यायालयीन कर्मचारी यावेळी उपस्थित होते